ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्र मंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। पलूस मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात, जमीन नोंदीसाठी 10,000 मागणी। खरेदी केलेल्या जमिनीची नोंद मंजूर करण्यासाठी 7,500 रुपयांची लाच घेताना पलूसचा मंडलाधिकारी तानाजी शामराव पवार, वय 52, राहणार पवार गल्ली, कणेगाव, तालुका वाळवा, व त्याचा खासगी सहाय्यक प्रसाद गजानन चव्हाण, वय 54, राहणार पलूस यांना मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। याबाबत पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे। या प्रकरणातील तक्रारदाराच्या मित्राने खरेदी केलेल्या जमिनीची पलूसच्या तलाठ्यांनी दप्तरी नोंद केली होती। ती मंजूर करण्यासाठी मंडलाधिकारी तानाजी पवार याच्याकडे अर्ज करण्यात आला होता। यावेळी पवार याचा मदतनीस म्हणून काम करणारी खासगी व्यक्ती प्रसाद चव्हाण याने तक्रारदाराकडे 10,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। त्यानंतर याबाबत सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती। तक्रारीनुसार मंगळवार दिनांक 14 रोजी पलूस येथे सापळा रचण्यात आला। तलाठ्यांनी केलेल्या नोंदीला मंजुरी देण्यासाठी मंडलाधिकारी पवार आणि खासगी व्यक्ती चव्हाण यांनी फिर्यादीकडे 10,000 रुपये लाचेची मागणी केली। चर्चेअंती 7,500 रुपये देण्याचे ठरले। तक्रारदाराकडून 7,500 रुपयांची लाच घेताना दोघांनाही रंगेहात पकडण्यात आले। या प्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे, पोलीस कर्मचारी प्रीतम चौगुले, अजित पाटील, राधिका माने, ऋषिकेश बडणीकर, सलीम मकानदार आदींनी सहभाग घेतला।